नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आपण या ड्रेसच्या कापडापासून जे आहे पॅन्ट टॉपचा जो आहे तो सेट बनवणार आहोत. आणि हा ड्रेस आपण कॉटनचा मटेरियल घेतो डेली यूजसाठी. थोडंसं आपण याला फॅशनेबल शिवलं की ते आणखी जरा जास्त खुलून दिसतं. तर बघा, ही ड्रेसच्या सोबत लेस आलेली होती गळ्यावरती, पण मी याचा लेसचा यूज नाही करणार आहे, मी दुसरा पॅटर्न रेडी करणार आहे. तर ही लेस मी काढून ठेवलेली आहे. आणि मागील व्हिडिओमध्ये जे आहे आपण पॅन्टचं कटिंग आणि स्टिचिंग टाकलेलं होतं, आणि तो मी अगदी 5 मिनिटाचा म्हणजे 4 मिनिट काहीतरी सेकंदाचाच व्हिडिओ बनवलेला होता. आणि खूप सोप्या पद्धतीने मी आपला जो पॅन्ट सांगितलेला आहे, तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देऊन देणार. तर बघा, हा मी कापड ओपन केला, अशा पद्धतीने कापड आहे. याची डिझाईन बघून घ्यायची उलट आणि सरळ. तर इथे बघू शकता माझी ही डिझाईन अशी वरती येत आहे आणि ती खाली जात आहे, पण ते शिवल्यावरती वेगळं दिसणार म्हणून मी मधातून इथून डायरेक्टली कट लावून घेतलेला आहे. मधातून मी हा कापड कट करून घेतला आणि दोन्ही डिझाईन्स ज्या आहेत त्या इक्वल आपल्याला करून घ्यायच्या. आणि आता आपल्याला टॉप पार्टचं कटिंग करायचं आहे. तर मी अशा पद्धतीने कापड फोल्ड केलेलं आहे. मला 12.5 इंचाचा रेडी जो आहे तो वरचा टॉप पार्ट हवा आहे. तर मी इथे 13.5 इंचावरती मार्क करणार आहे आणि डायरेक्टली 13.5 इंचावरती मार्क करून जे आहे सरळ सरळ मी कापड कट करून घेणार आहे. तुम्ही तुमची चेस्ट जर इथे 36 असेल 38 असेल तिथपर्यंत तुम्ही या कापडापासून अशा पद्धतीचा ड्रेस बनवू शकता. जास्त असेल तर सिल्समध्ये थोडं कमी जास्त होणार. तर एक स्ट्रीप मी कट करून घेतली, आता परत दुसरी स्ट्रीप मी कट करून घेणार आहे. आता इथे बघा, आपला हा एवढा कापड होता, तर चेस्टच्या अकॉर्डिंग इथे बघा मी इथे 11.5 इंच ठेवलं आणि एवढा कापड कट करून घेतला. म्हणजे ते उरलेल्या कापडामध्ये जे आहे या कापडामध्ये आपण बाहेरची कटिंग करूयात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी 2 लेअर घेतलेले आहे बॅक आणि फ्रंटसाठी. आणि बॅक आणि फ्रंटचं जे कटिंग आहे ते आपण सोबत करणार आहोत. तर सगळ्यात आधी व्यवस्थित असा कापड पसरवून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला शोल्डर टाकायचा आहे. माझा गळा मागचा पॅक आहे, तर मी इथे 7 इंचावरती जे आहे ते शोल्डर टाकत आहे आणि 7 इंचावरती जे आहे ते मी आर्महोल टाकत आहे. तुम्हाला जर बॉडी टाईट लागत असेल तर तुम्ही तुमच्या मापानुसार अकॉर्डिंग मापं टाकू शकता. मला प्रेग्नन्सीसाठी शिवायचं आहे तर थोडा सैल हवा म्हणून मी जास्त लूज शिवणार आहे. आणि इथे वरती 7 इंच टाकलं, इथे खाली आपल्याला त्यातून 1 इंच कमी करायचं आहे. म्हणजे वरती 7 इंच घेतलं तर मी खाली 6.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मार्क करून घेतलं की इथे आता आपल्याला जे आहे स्केलच्या मदतीने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. अशा पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करून घेतली की आपल्याला आता आपण इथे चेस्टचं मार्किंग करूया. तर चेस्ट इथे तुमची जेवढी आहे त्यात तुम्हाला 4 इंच लूजिंग ॲड करायचं आहे आणि त्याचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे. आणि जे चौथा पार्ट आला तो इथे टाकायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे. तर मी इथे 9 इंच छातीचा भाग घेतलेला आहे आणि 1.5 इंच मला साईडने मार्जिन घ्यायचं आहे. आणि लेंथ मी इथून टाकून घेतलेली आहे 13.5 इंचावरती. आणि कमरीचं माप देखील आपल्याला जसं जेवढी तुमची कमर आहे त्यात 4 इंच लूजिंग मी इथे ॲड केलं. तुम्ही 3 इंच देखील टाकू शकता. आणि 1.5 इंच जे आहे ते मी इथे शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. आपण हा ड्रेस जो शिवणार आहोत तर आपण टाईट किंवा लूज झालं तरी आपल्याला शिलाई काढता येईल. प्लिटेड आपण जो आहे कुर्ती शिवणार आहोत. तर अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्जिन ड्रॉ करून घेतली. मागच्या मुंड्यासाठी 1.5 इंच आणि समोरच्या मुंड्यासाठी 1 इंचावरती मार्क केला. आणि इथे मुंडाखोली जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. 1/2 इंच आपण जिथे चेस्टचं मार्किंग केलं तिथे डाऊन जायचं आणि याप्रमाणे जे आहे आर्महोलचा जो आहे आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे. या पद्धतीने समोरचा आकार दिलेला आहे आणि आता आपल्याला याच पद्धतीने मागचा देखील आकार अशा पद्धतीने देऊन द्यायचा आहे. दोन्ही मार्किंग आपले अशा पद्धतीने दिलेले आहे आणि चेस्ट लाईन वेस्ट लाईन आणि मार्जिन हे देखील आपण अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेले आहे. आता आपण इथे शोल्डर आपल्याला बघायचं आहे. तर इथे बघा, मला 3.5 इंच शोल्डर 2.5 इंच शोल्डर रेडी हवा आहे. तर मी इथे 3.5 इंचावरती मार्क केलं आणि आर्महोलच्या साईडने 1/2 इंच डाऊन गेलेली आहे. अशा पद्धतीने डाऊन गेल्यानंतर अशी क्रॉस लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने ड्रॉ करून झालं की आता आपल्याला मागचा आणि पुढचा गळा ड्रॉ करायचा आहे. तर मी इथे मागचा गळा 2 इंचावरती ठेवणार आहे आणि समोरचा गळा जो आहे तो मी 6 इंचावरती ठेवणार आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही लाईन्स ड्रॉ करून घेतलेले आहे आणि आता मागचा गळ्याचा जो आहे तो गोलाकार मी देणार आहे. जर तुम्हाला इथे 3 इंचापेक्षा जर जास्त 2.5 ते 3 इंचापेक्षा जर जास्त करायचं असेल तर इथे तुम्हाला थोडं शोल्डर कमी घ्यायचं आहे. आणि इथे बघा, 6 इंचाचा गळा आहे आणि आपण एवढं फुल शोल्डर घेतलं तरी देखील आपला गळा लूज होणार नाही आणि खूप कम्फर्टेबल असा आपला गळा बसणार आहे. तर अशाच पद्धतीने मी गळ्याचा देखील आकार ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपल्याला याचं जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे.
आणि इथे आता आपण जो पॅन्ट कटिंग केलेला होता त्यातला कापड उरलेला होता, यापासून मी नेक्स्टचा जो आहे तो डिझाईन रेडी करणार आहे। तर अशा पद्धतीने जे आहे आपण आता आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे। व्यवस्थितरित्या आपण कटिंग केलं की स्टिचिंग आपलं खूप छान होतं, प्रॉपर कटिंग आणि मार्किंग केलं तर स्टिचिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही। हा पार्ट बघा, मागचा कट करून झालेला होता तो उचलून घेतला आणि फ्रंट आर्मोल आणि फ्रंट नेक मी कट करून घेतलेला आहे। आता इथे बघा, आपलं जेवढं हे टॉप पार्ट उरलेलं होतं त्यात मी त्याची लेंथ बघितली, 12.5 इंच आपली इथे लेंथ होती आणि उरलेला जेवढा पार्ट होता तेवढा मी घेरा घेऊन घेतलेला आहे आणि याला नंतर आपल्याला असे छोटे छोटे प्लीट्स टाकायचे आहेत। आता बाही कटिंगसाठी इथे बघा, बाही माझी फुल होणार नाही, बाही माझी 10 ते 11 इंचापर्यंतच रेडी होणार आणि तुम्ही देखील जर ड्रेस मटेरियलमधून कट करत असाल तर बाही एवढीच होणार। तर मला 10 इंचाची रेडी हवी आहे तर मी इथे 11 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करत आहे। जर तुम्हाला बाही जास्त घ्यायची असेल तर तुम्ही इथे बॉटमचा कापड लावू शकता, डिझाईन एक रेडी करू शकता। आपण 3 इंच खाली डाऊन गेलो, एक स्ट्रेट लाईन खाली ड्रॉ केली, स्लिपिंग लाईन ड्रॉ केली, त्याच्यानंतर आपण 7 इंच आर्महोल केलेला होता तर क्रॉसमध्ये 7 इंचाचं अशा पद्धतीने मार्क करून घेतला आणि अशा पद्धतीने बाहीचा आकार जो आहे तो देऊन दिला। हा आपला मागचा आकार आणि आता आपल्याला पुढील 1/2 इंच अशा पद्धतीने खाली जायचं आहे अंदाजी आणि अशा पद्धतीने आकार देऊन द्यायचा आहे। हा आपला मागचा आणि पुढचा जो आहे आरमोलचा आकार रेडी झालेला आहे। आपण बाहीची रुंदी, बाहीची दंडघेर जो आहे तो 5 इंच टाकला आणि 2 इंच मी इथे शिलाई मार्जिन टाकली आणि अशा पद्धतीने दोन्ही लाईन आपण ड्रॉ करून घेतलेला आहे। आता आपल्याला बाही जी आहे ती रिचेक करून घ्यायची आहे। तर हा आपला समोरचा पार्ट आहे तर इथे 1/2 इंच वरती सोडला आणि अशा पद्धतीने लावून बघितलेला आहे, रिचेक केलं तर इथे बरोबर आपला आलेला आहे। आता फ्रंट झाला, आता आपण बॅक पण तसाच घ्यायचा आहे आणि याला देखील अशा पद्धतीने लावून बघायचं आहे। तर व्यवस्थित आपण जेवढं मार्जिन घेतलं तेवढं व्यवस्थित आलेलं आहे। या पद्धतीने बाही जर कट केली तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही, व्यवस्थितरित्या आपलं बसेल। तर अशा पद्धतीने कट केला, बाहीचं ओपन केली, ओपन केल्यानंतर जो आहे आता समोरचा पार्ट देखील अशा पद्धतीने कट केला आणि ते फ्रंट आणि बॅक मार्क केलं। आणि या गळ्याचं संपूर्ण ट्युटोरियल मी यूट्यूबच्या व्हिडिओवरती टाकलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार। व्हिडिओ आपला खूप मोठा होणार होता म्हणून मी इथे शॉर्टली बनवलेला आहे। तर त्याचप्रमाणे बघा, इथं कॅनव्हस कट करून घेतला आहे, बॉटम पार्टच्या फॅब्रिकवरती मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि इथे आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला 1/2 इंचाची गॅप ठेवत जी आहे शिलाई लावायची आहे। या पद्धतीने संपूर्ण गळ्याभोवती व्यवस्थितरित्या आपल्याला जे आहे अशा पद्धतीने कॅनव्हस लावून घ्यायचं आहे आणि ती आपण जे फ्रंट पार्टसाठी नेक डिझाईन रेडी केलेली होती तो तसा पॅटर्न जर आपण रेडी केला तर बिलकुल रेडीमेड फ्रॉकसारखा किंवा रेडीमेड आपला पूर्ण सेट आलेला आहे। या पद्धतीने आपलं डिझाईन रेडी होतं आणि याचा इन डिटेल संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देणार त्याची आणि बॉटमची। तर तिथून तुम्ही नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण 1000 सबस्क्राईबच्या खूप जवळ आलेलो आहोत तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने इथे मी प्रेस शिलाई लावली आणि अशा पद्धतीने पॅटर्न रेडी करून घेतला आहे मागचा गळा। आता कॅनव्हस आपल्याला अशा पद्धतीने वर ठेवायचा आहे आणि इथे बघा 1/2 इंचावरती आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे। शिलाई आधी लॉक करायची आणि नंतर अशी सरळ टिप जी आहे ती लावून घ्यायची आणि इथे आपल्याला 1/2 इंच आतमध्ये शिलाईमध्ये जाऊ द्यायचं आहे कापड। इथे असं सरळ करून बघायचं की आपली शिलाई शिलाईवरती आलेली आहे आणि मग कापड पलटवायचा आणि त्यावरती आपल्याला इथे पण शिलाई थोडी लॉक करायची आणि स्टिच लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने स्टिच लावलं की आता इथे हा कॅनव्हस आहे तर इथे कॅनव्हसला अशा पद्धतीने छोटा कट लावायचा आणि कापड पलटवून घ्यायचं म्हणजेच फिनिशिंग खूप छान येतं। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं शोल्डर जे जॉईंट आहे ते व्यवस्थित झालेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला ह्या साईडचं देखील अशाच पद्धतीने शोल्डर रेडी करून घ्यायचं आहे। तर मी अशा पद्धतीने शोल्डर रेडी केलं आणि मागून आपण जी आहे ती कॅनव्हस पॅक केलेलं नव्हतं, तुम्ही याला हात शिलाई देखील लावू शकता पण मी वरून जी आहे ती एक दापटीप लावून घेणार आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित कापड ॲडजस्ट करते, यात चुनी आपल्याला येऊ द्यायची नाही आहे। तर अशा पद्धतीने बघा, इथे मी नेक आपला जो आहे बॅक आणि फ्रंटचा रेडी झालेला आहे। आता आपण इथे सिव्ज जी आहे ती जोडणार आहोत। तर मी खाली सिव्ज डबल फोल्ड करून अशा पद्धतीने स्टिच लावून घेतलेली आहे आणि याला लेस आलेली होती टॉप पार्टच्या खाली, तर मी ही लेस याला लेस देखील लावून घेणार आहे की थोडं आपलं जास्त चांगलं लुक येईल। आणि आपण गळ्याच्या वरती देखील लेस लावलेली होती तर इथे मी थोडी 1 इंच जागा सोडली आणि अशा पद्धतीने जी आहे ती मी लेस लावून घेतली। तर याच पद्धतीने आपल्याला दोन्ही सिव्ज जे आहे त्या लावून घ्यायचे आहे। इथे देखील आपल्याला थोडी जागा सोडून जे आहे स्टिच लावून घ्यायची आहे कारण की उलट्या शिलाईमध्ये आलं की ते आपल्याला रुतणार नाही म्हणून। याला देखील आपल्याला 2 शिलाया लावून घ्यायच्या आहे
अशा पद्धतीने स्टिच लावून घेतलं की दोन्ही सिल्स आपले रेडी करायचे आहे. आणि आता इथे एकदा आपण रिचेक करून घ्यायचं आणि शोल्डर आपल्याला बाही जोडताना मधातून न जोडता एकतर फ्रंट साईडच्या एंडपासून जोडायचं किंवा बॅक साईडच्या एंडपर्यंत जोडायचं. तर इथे व्यवस्थित माझा कापड आलेला आहे. थोडं कमी जास्त असली की बाही किंवा आपण टॉप पार्ट आपला लूज ठेवला तरी देखील व्यवस्थित ॲडजस्ट होतं. तर इथे अर्धा इंचाच्या गॅपवरती मी इथे शिलाई जी आहे ती करून घेत आहे आणि व्यवस्थितरित्या आपली जी बाही आहे ती जॉईन झालेली आहे. याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहे आणि याला आपल्याला डबल शिलाई लावून घ्यायची आहे परत. तर इथे बघू शकता एवढा थोडा कापड आपला कमी गेला होता तर मी त्या बाहीला खेचला आणि आतमधला कापड लूज ठेवला. तर याच पद्धतीने मी दोन्ही पार्ट्स जे आहे बाहीचे ते जॉईन करून घेतले. आता आपल्याला एवढ्या मापानुसार जे आहे प्लिट्स टाकून घ्यायचे आहे. तर हा आपला टॉप पार्ट आहे खालचा आणि त्याचा घेरा. तर इथे छोटे छोटे प्लिट्स आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे आपलं जेवढं टॉप पार्ट आहे त्याच्या मापानुसार. तर आपल्याला 1.5 इंच इकडनं आणि 1.5 इंच तिकडनं असं प्लेन कापड ठेवायचं आहे कारण की आपल्या फिटिंगच्या शिलाईमध्ये जाणार मार्जिन ठेवलेलं होतं आपण 1.5 इंचाचं म्हणून. तर याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण याला मागील आणि पुढील भागाला जे आहे त्या प्लिट्स जे आहे त्या टाकून घ्यायच्या आहे. इथे प्लिट्स टाकून घेतलेले आहे आणि इथे बघू शकता इथे रिचेक केलं की व्यवस्थित आलं. आता असा कापड मी उलट केलेला आहे आणि इथे वरून आपल्याला स्टिच लावून द्यायची. ही स्टिच देखील आपल्याला अर्धा इंचाच्या गॅपपर्यंत जे आहे ते लावून घ्यायचं आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये खूप सुंदर असा आपला जो आहे प्लाझो पॅन्ट आणि टॉपचा सेट जो आहे तो रेडी होणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला खरंच थोडा बरा वाटला असेल तरी देखील लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर असेच दोन्ही पार्ट जे आहे ते मी जॉईंट करून घेतले. जॉईंट केल्यानंतर आता आपल्याला बाहीच्या साईडने फिटिंगची शिलाई लावायची आहे. तर एकदा आपल्याला इथे रिचेक करून घ्यायचं आहे आपलं बाही आर्महोलची शिलाई आणि टॉप पार्ट या तीन शिलाई बरोबर येत आहे की नाही. जर कमी जास्त असेल तर त्याला आपल्याला शिलाई व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने जे आहे आर्मोलच्या साईडने आर्मोलची शिलाई टॉप पार्टच्या साईडने टॉप पार्टची शिलाई अशा शिलाया एकावरती एक यायला हव्या म्हणजेच आपलं फिनिशिंग खूप छान येतं. आणि यात समजायचं की आपली कटिंग जी आहे ती खूप छान झालेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता आपलं सारखंच आलेलं आहे आणि इथून मी जे आहे अशा पद्धतीने शिलाई लावून घेणार आहे. बॅक आणि फ्रंट पार्ट आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायचे आहे दोन्ही साईडने. वरती बघा मी 1.5 इंचाचं मार्जिन ठेवत शिलाईमध्ये कापड आतमध्ये टाकला आणि इथे खाली येतपर्यंत अर्धा इंचापर्यंत इथे शिलाई लावत आहे. इथे अशी शिलाई लावून झाली आणि इथे बघा कापड आपला थोडा जास्त आलेला आहे. ती साईड देखील आपली फिटिंग झाली की त्यानंतर आपल्याला तो आलेला एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि इथे देखील बघा इथे 1.5 इंचापर्यंत जी आहे ती स्ट्रेट शिलाई लावली आणि इथून आपल्याला थोडं कमी कमी करत न्यायचं आहे. तर इथे बघा इथे थोडं कमी करत आणलं आणि आता इथे 1/2 इंचावरती आपली स्ट्रेट जी शिलाई आहे ती लागत आहे. तर इथे देखील आपला कापड थोडा कमी जास्त आला तर हा कापड आपल्याला डायरेक्टली कट करून घ्यायचा आहे कारण की तो रेडी झाल्यानंतर खालीवर दिसणार म्हणून. अशा पद्धतीने आपल्याला जो आहे हा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा. व्यवस्थितरित्या कट झालं की आपल्याला खाली डबल फोल्ड करून स्टिच लावायची आहे आणि त्यावरती जी आहे ती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे म्हणजेच आपला जो ड्रेस आहे तो खूप छान पद्धतीने रेडी होणार. इथे आपण स्टिच लावून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला जिथून शिलाईची जॉईंट आलेली आहे तिथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे डबल फोल्ड करून स्टिच लावण्यासाठी. अशा पद्धतीने आपल्याला इथे संपूर्ण याला बिलकुल 1/2 इंच आणि 1/2 इंच दाबत जे आहे कापड शिलाई लावून घ्यायची आहे आणि त्यावरून आपण जी समोसा लेस लावलेली होती गळ्याला आणि हाताला तर ती देखील आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. आणि लेस एकदम अशी खाली लावायची नाही आहे, आपण सेंटरमध्ये लावायची आहे थोडी शिलाईच्या कारण की खाली आलं की ते टोचणार आणि कॉटनच्या कापडावरती जर कुठेतरी काहीतरी आपली लेस वगैरे रुतली तर आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं आणि आपल्याला पुरेपूर कम्फर्टेबल असा जो ड्रेस आहे तो रेडी हवा आहे. तर या पद्धतीने मी जी आहे लेस लावलेली आहे आणि घरी तुम्ही देखील नक्की ट्राय करा या पद्धतीचा ड्रेस. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील तुम्ही नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने आपला ड्रेस जो आहे तो रेडी झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.